कांबळे मॅडम, मी हेच विचारतो, तुम्ही या कुही गावच्या उपाध्यक्ष आहे, गावामध्ये कोणत्या मुख्य समस्या पाहिल्या? जसं पाणी, रस्ते, इलेक्ट्रिसिटी या मुख्य समस्या राहतात गावाच्या, काय फोकस आहे त्याच्यावर? सध्या तर आमच्याकडे म्हणजे पाण्याची समस्या आधी होती, पण आमच्याकडे एक भोरदेव गाव म्हणून आहे, तिथे विहीर आहे, तिथे पाणी पण भरपूर राहतं. आमच्या कुही शहराला पाणी वगैरे भरपूर आहे, तरी पण समोर म्हणजे वाढीव जी पाईपलाईन आहे आणि पाण्याची समस्या समोरच्या 10 वर्षानंतर, म्हणजे आम्हाला समस्या यायला नको आणि लोकांना पाण्याची कमतरता भासायला नको यासाठी आम्ही परत एक चिकना गाव म्हणून आहे तिथे डोह तयार केलेला आहे. ते आमचं प्रोसिजर तयार होत आहे आता आणि डी पी प्लॅनमध्ये ते आम्ही घेतलेलं आहे. आणि परत गावाचे रस्ते आहेत, गटर लाईन आहे, त्याच्यामध्ये आम्ही डी पी प्लॅनमध्ये 20 वर्षानंतर म्हणजे आमचं गाव कसं राहणार त्याच्यासाठी आम्ही डी पी प्लॅनमध्ये ते गटर लाईनची सुद्धा घेतलेलं आहे. समोर आमचा गाव वाढणार आहे, त्याच्यामध्ये रोजगार उपलब्ध करणे, वरून स्ट्रीट लाईट आहेत, पोल आहेत आमचे, त्याच्यामध्ये आम्ही ते पूर्ण 2 ते 2.5 वर्षामध्ये तो आमचा डी पी प्लॅनमध्ये सर्व आम्ही घेतलेला आहे. आणि रोड पण आहेत, रोड आमचे 20 वर्षानंतर कसे राहणार. सध्या तर आमचे म्हणजे वार्डावार्डामध्ये चांगले आहेत आणि मेन रोड पण झालेला आहे आमचा. आणि फक्त एक मेन रस्ता म्हणजे आमच्या कुही शहरामधून जो नगरामधून जातो तो थोडा राहिलेला आहे, पण तरी पण आमचे प्रयत्न आहेत की आम्ही जेव्हापर्यंत आहो तेव्हापर्यंत तो करण्याचा प्रयत्न करू आम्ही. इलेक्ट्रिसिटीचा काही प्रॉब्लेम वगैरे नाही, हल्ली तर काही नाही आहे, पण वाढीव आम्ही घेत आहोत. स्ट्रीट लाईटसाठी पोल वगैरे आम्ही ठराव घेतलेला आहे आणि आम्ही समोर या 8 ते 10 महिन्याच्या आतमध्येच आम्ही ते करणार आहोत. ठीक. गाव स्वच्छ सुंदर राहावे यासाठी काय अभियान राहणार आहे? आमचं स्वच्छता सर्वेक्षण आम्ही 2019 मध्ये घेतलं होतं, स्वच्छता अभियानामध्ये भाग. त्याच्यामध्ये आम्हाला आमच्या म्हणजे भारत देशामध्ये आम्हाला 46वा क्रमांक प्राप्त झाला आणि महाराष्ट्रामध्ये 36वा क्रमांक प्राप्त झाला आणि आम्हाला 5 कोटीचा पुरस्कारसुद्धा मिळाला माननीय फडणवीस साहेबांकडून. आणि आता 2020 मध्ये सुद्धा आम्ही भाग घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा आम्ही चांगल्या आमच्या सीओ मॅडम आहेत, आमचे सर्व कर्मचारी आहेत, आमचे नगरसेवक आणि मेन म्हणजे आमचे गावकरी जे आमच्या नगरपंचायतचे रहिवासी आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहेत. आणि समोर आम्ही आमच्या कुही नगरीचा 25च्या आतमध्ये नंबर येईल असे आमचे काटोकाट प्रयत्न आहेत. आणि गावामध्ये घरोघरी घंटागाडी जाऊन ओला कचरा वेगळा देतात, वाढला कचरा वेगळा देतात आणि तो वाढला आणि ओला कचरा आम्ही वेगवेगळा करून डम्पिंग यार्ड तयार केलेला आहे. तिथे त्याच्यापासून खत तयार होतं आणि ते आम्ही शेतकऱ्याला पुरवलं जातं. जे कोणी घेत असेल त्याच्यासाठी ते खत घेऊन ते शेतीसाठीसुद्धा वापरलं जातं. आमच्या स्वच्छतेवर हे एक अभियान सुरू आहे. फॉगिंग वगैरे रेग्युलर होते? हो, फॉगिंग वगैरे होतं, मच्छर झाले नाही पाहिजे. आणि गंदगी तर नाले आमच्या म्हणजे बंदिस्त नाले आहेत त्याच्यामुळे मच्छर तेवढे नाहीत, पण कधी म्हणजे असं समोर काही प्रॉब्लेम बिमाऱ्या यायला नको म्हणून आमचं अधेमध्ये फॉगिंग सुरू असतं. ठीक आहे कामळे मॅडम, खूप खूप धन्यवाद.